ससा आणि कासव कोणी एके काळी एका घनदाट जंगलात तीन मित्र राहत होते लांडगा ससा आणि कासव ते रोज एका ठिकाणी भेटत असत लांडगा आणि ससा सगळ्यात आधी पोहोचायचे तर कासव नेहमी उशिरा यायचे ससा नेहमी कासवाची चेष्टा करायचा एक दिवस अरे किती आळशी तू माझ्यासारखा वेगात धावायला शिक चला एक धावण्याची शर्यत होऊन जाऊ दे बघूया तुम्हा दोघात कोण जिंकता येते ससा आणि कासवाने शर्यत मान्य केली त्यांनी सुरुवातीचं आणि अंतिम स्थान निश्चित केलं शर्यतीला सुरुवात झाली ससा खूप वेगाने धावू लागला आणि कासव मात्र हळूहळू मागून येत होत ससा खूप घाई घाईत जोरात धावत होता पण कासव मात्र हळू पण अतिशय निश्चयाने एकाग्रतेने आपला मार्ग कापत होत थोड्या वेळानंतर ससा दमला त्याने मागे वळून बघितलं तर कासव कुठेच दिसत नव्हतं तेव्हा सशाने विचार केला तो मला कधीच हरवू शकत नाही थोडा वेळ आराम तर करतो असा विचार करून एका मोठ्या झाडाच्या सावलीत ससा पहुडला आणि आरामात झोपी गेला थोड्या वेळानंतर हळूहळू चालत कासव ससा झोपलेल्या ठिकाणी आलं त्याने पाहिलं की ससा तर आरामात झोपला आहे पण कासव मात्र थांबला नाही हळूहळू आपल्या वेगाने त्याने आपली वाटचाल चालूच ठेवली आणि शेवटी त्याने आपलं ध्येय गाठलं सगळे प्राणी त्याचं अभिनंदन करायला लागले शाबास शेवटी तू केलस तर अरे पण ससा कुठं आहे खूप वेळानंतर सशाला अचानक जाग आली मागे वळून पाहिलं तर कासवाचा पत्ताच नव्हता ते कासव तर कुठे दिसत सुद्धा नाहीये माझ्याशी कोण जिंकू शकणार ससा जोरात शेवटच्या स्थानाकडे धावू लागला पण अंतिम स्थानावर पोहोचताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कासव तर तिथे आधीच येऊन पोहोचला होता सगळे प्राणी हसू लागले सशाने लाजेने मान खाली घातली बघितलं तुझ्या गर्वामुळे तू तु आपलं ध्येय गाठू शकला नाहीस कासवानं ना हळू का होईना पण एकाग्रतेनं आपलं ध्येय गाठलं आणि तो जिंकला कधी कोणाला कमी समजू नकोस आणि कोणाची चेष्टा करू नकोस कळलं एकाग्रता आणि दृढ निश्चयाने कोणतेही ध्येय गाठता येत कुत्रा आणि गाढव कोणी एकेकाळी वाराणसीमध्ये एक धोबी राहत होता त्यांनी एक गाढव आणि एक कुत्रा पाळला होता चला आजचा दिवस संपला खूप काम पडले रे बाबा आज आता मस्त पैकी झोपूया बघितलंस मालक आज पुन्हा मला जीवन द्यायला विसरला काही तासांनंतर मध्यरात्री आहा हा तर अगदी गाड झोपलाय काय नशीब आहे माझ वा चला लवकर पिशवी भरून घेऊया <laughs> अरे बापरे हा तर चोर आहे आणि माझा मालक गाढ झोपलाय गाढवानं लगेच कुत्र्याला सावध केलं अरे आपल्या घरात चोरी होत आहे आणि आपला मालक गाड झोपेत हो आहे लवकर कर लवकर त्याला उठव मी का उठू त्याला माझी परवा नाहीये ना चोरी झाली तर चांगलंच होईल मग माझी आठवण होईल त्याला आणि माझी चांगली काळजी घेईल तो नीच नवखराम आपल्या मालकाबद्दल असा विचार करतोस लज वाटली पाहिजे तुला मग काय माझ्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल इमानदारी दाखवू है मी नाही त्याला उठवणार मग आता मालकाला मलाच जगवायला हवं नाहीतर चोर चोरी करून पळून जाईल अरे हे मूर्ख गाढव हो। हे बहुतेक आसपासच्या लोकांना जागा करणार त्याच्या आधीच इथून पळून जाऊया धोब्यानं उठून खिडकीतून डोकावून पाहिलं पण पर तोपर्यंत चोर पळून गेला होता या मूर्ख गाढवाने माझी झोपमोड केली मूर्ख वेळी अवेळी ओरडत असतो चांगली अद्दल घडतो त्याला आता धोब्यानं एक काठी उचलून गाढवाला चांगलं बदडून काढलं कुत्र्यानं खेदानं आपली मान हलवली बेचारा गाढव चोर तर पडून गेला आणि मालकाला तर माहितीच नाही की गाढव का ओरडत होतं ते काय जरूरत होती माझं काम करण्याची बघितलंस दुसऱ्यांच्या कामात दखल दिल्यानं काय होतं ते ज्याचं काम त्यानंच करावं लोभी बगळा एका घनदाट जंगलात एक तलाव होता त्याच्या किनाऱ्यावर एक बगळा राहत होता त्या तलावामध्ये खूप मासे आणि इतर जलचर राहत होते जेव्हा तो बगळा तरुण होता तेव्हा तो सहज शिकार करून चैनीत राहत होता पण आता तो वृद्ध झाला होता पूर्वीप्रमाणे सहजतेरी मासे पकडू शकत नव्हता बऱ्याचदा त्याला उपाशी राहावं लागत असे एक दिवस तर त्याला एकही मासा मिळाला नाही संध्याकाळी तलावाच्या किनारी तो भुकेने व्याकुळ होऊन जोर जोरात रडू लागला तलावातील खेकडा आणि इतर माशांनी त्याला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा त्या धूर्त बगड्याने त्यांना फसवायचं ठरवलं माझ्या प्रिय मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांसाठी रडतोय एका ज्योतिषाने मला सांगितलंय की हा तलाव लवकरच सुकून जाणार आहे मग तुमच्या सगळ्यांचं काय बरं होईल माझा सुद्धा जन्म इथेच झालाय पण तुमच्या सगळ्यांच्या मरणाच्या कल्पनेनं मला खूप दुःख होत या चिंतेनं तर मी खाणं सुद्धा सोडून दिलंय बिचारे भोळे मासे बगळ्याचं बोलणं ऐकून ते खूपच घाबरून गेले आणि त्यांनी मदतीसाठी बगळ्याची विनवणी केली ओ बगळे भाऊ तुम्ही आमच्यापेक्षा खूप मोठ्या अनुभवी आहात धूर्त बगळा याच संधीची वाट बघत होता तो मदत करायला लगेच तयार झाला इथून दूर एक मोठा तलाव आहे मी तुम्हा सगळ्यांना एक एक करून तिकडे पोचवीन तुम्ही तिकडे सुरक्षित राहाल त्याच बोलणं ऐकून मासे आणि अन्य जलचर खूप खुश झाले आणि बगळ्याला धन्यवाद द्यायला लागले बगळ्याचे आभार मानायला लागले वृद्ध बगळ्याची आता जेवणाची चिंताच मिटली होती मदत करायच्या उद्देशाने बगळा रोज माशांना घेऊन जाऊ लागला पण मदत करायला तो काही मोठा साधू संत नव्हता मदत करायचं फक्त नाटक होत तो बगळा माशांना घनदाट जंगलामध्ये एका मोठ्या खडकावर घेऊन जायचा आणि सहज त्यांना मारून गट्ट करायचा असेच दिवस जाऊ लागले जागा बदलण्याच्या उद्देशाने सगळे प्राणी त्याला आपल्याला लवकर घेऊन जायची विनंती करू लागले बगड्याला आता भरपेट भोजन मिळू लागलं बगळा मोठा खुश होता एक दिवस त्या तलावात राहणारा एक खेकडा बगड्याजवळ आला मी किती दिवस तुम्हाला मला घेऊन जायची विनंती करतो आहे पण तुम्ही तर फक्त माशांनाच घेऊन जाता हा पण आज मात्र माझी पाळी आहे हा कृपया मला तुमच्या पाठीवर बसवून त्या तलावात घेऊन जा ना खेकड्याला आपल्या पाठीवर घेऊन बगळा उडू लागला चला आज जरा चव बदलून बघूया किती दिवस तेच तेच मासे खातोय मी खेकड्याने विचारलं मित्र सगळे मासे नवीन जागे ठीक आहेत ना बगळा विचार करत होता आता माझ्या पाठीवरून हा खेकडा कुठे पळणार आणि तलावापासून सुद्धा मी खूप दूर आलोय चला याला सगळं सांगूनच टाकू बगळा हसून त्याला म्हणाला <laughs> कसला तलाव बेटा इकडे काही तलाव बिलाव नाहीये तू अजिबात चिंता करू नकोस सगळे मासे माझ्या पोटात सुरक्षित आहेत आणि तू सुद्धा आता माझे भक्ष्य बनायला तयार राहा <laughs> बगळ्याचा नीचपणा खेकड्याच्या लक्षात आला त्याने बगळ्याची लांब मान आपल्या नांग्यांमध्ये धरून मोडून टाकली तो धूरत बगळा मरून पडला खेकडा आता आपल्या तलावावर परत आला आणि बगळ्याची नीचता त्याने सगळ्यांना सांगितली सगळ्यांनी खेकड्याची खूप प्रशंसा केली त्याला धन्यवाद दिले शत्रूच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये मूर्ख गाढव कोणी एकेकाळची एक एक गोष्ट आहे जंगलाचा राजा सिंह एका हत्तीबरोबर झालेल्या लढाईत खूप जखमी झाला जखमी सिंहाला शिकार करणं जमत नव्हतं त्यामुळे तो उपाशी राहू लागला एक चतुर कोल्हा सिंहाचा मंत्री होता सिंहाच्या शिकार न करण्यामुळे कोल्ह्याला सुद्धा उपाशी राहावं लागत होत एक दिवस महाराज आपण दोघेही उपाशी आहोत तुम्हाला शिकार करणे जमत नाही अजून असे काही दिवस चालले तर आपण दोघेही मरून जाऊ मंत्री या अशा जखमी अवस्थेत मला शिकार शक्य नाही तू काहीही करून एखाद्या जनावराला गोडगोड बोलून फसवून इथे घेऊन ये इकडे मी त्याला सहज मारू शकेन आणि मग आपण भरपूर खाऊ शकू मी पूर्ण प्रयत्न करतो महाराज कोल्हा तिथून एखाद्या प्राण्याला शोधायला निघाला काही अंतरावर त्याने पाहिलं कोल्ह्याचे डोळे आनंदाने चमकले तो गाढवाजवळ गेला अरे मित्रा कसा आहेस तू कुठे होतास इतके दिवस खूप दिवसानंतर बघतोय मी तुला आणि तू तु एवढा हडकुळा कसा काय झालायस काय सांगू मित्रा बघ ना कसा अगदी सुकून गेलोय मी माझा मालक माझ्याकडून खूप काम करून घेतो पण मला जेवायला मात्र देतो मला तर तुला बघूनच इतकी दया येत आहे तू अस नाही करत माझ्या बरोबर जंगलात चलला आमचा राजा खूप दयाळू आहे आणि हो दरबारात एका मंत्र्याची जागा रिकामी आहे अरे तू तर जंगलाची शान होशील खरच पण मी तर गावातलं पाळीव जनावर आहे मी जंगली जनावरांमध्ये कसं काय राहू शकेन अरे तू चिंता कशाला करतो सगळं काही माझ्यावर सोपव हो। तू चल तर खर बेचार गाढव चतुर कोल्ह्याच्या बोलण्यात गुंतून जंगलात जायला तयार झालं कोल्हा गाढवाला घेऊन सरळ सिंहाजवळ आला गाढव पूर्णपणे जवळ यायच्या आधीच त्याने एक झेप घेतली आणि गाढवावर तुटून पडला पण सिंहाचा नेम चुकला आणि घाबरून गाढव गाढव तिथून पळून गेलं सिंहाच्या घाईमुळे एक चांगली शिकार हातातून निघून गेली होती कोल्हा नाराज झाला सिंहालाही दुःख झालं पण काय करणार ही सगळी माझी चूक आहे मंत्री जा तू पुन्हा जाऊन त्याला आणायचा प्रयत्न कर कोल्हा पुन्हा गाढवाला शोधायला निघाला गाढवाला भेटताच कोल्ह्याने आश्चर्य व्यक्त केलं अरे प्रियमित्रा काय झालं तू पळालास का तिथून सिंह महाराज तर खूप खुश झाले होते आणि तुझे स्वागत करायला तुला मिठी मारायला आले होते मूर्ख गाढव पुन्हा त्या धूर्त कोल्ह्याच्या बोलण्यात आलं आणि सिंहाला भेटायला पुन्हा एकदा कोल्ह्याबरोबर निघालं यावेळेस सिंह खूपच सावध होता त्याने गाढव पूर्णपणे जवळ याची वाट पाहिली आणि मग एक जोरदार गर्जना करून झेप घेतली कोल्हा आणि सिंह खूप खुश झाले आणि बिचारा गाढव सिंहाची शिकार बनलं सिंह गाढवाचं मांस खाण्यास सुरुवात करणार इतक्यात महाराज मला माहीत आहे की तुम्ही खूप भुकेले आहात परंतु खाण्याच्या आधी तुम्ही आंघोळ करून घ्यावी असे मला वाटते सिंहाला हा विचार पटला बरेच दिवसात त्यानेही अंघोळ केली नव्हती सिंह स्नान करायला नदीच्या दिशेने गेला सिंह तिथून गेल्यावर कोल्ह्याने पटकन गाढवाचा मेंदू खाऊन टाकला काही वेळाने सिंह परत आला त्याने गाढवाचा मेंदू शोधायला सुरुवात केली सिंहाला गाढवाचा मेंदू खूप आवडत होता जेव्हा शोधूनही मेंदू कुठे दिसेना तेव्हा गर्जना केली मेंदू कुठे आहे मंत्री। तू तर नाही 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 महाराज मी असा अपराध कसा करेन तुम्हाला माहित नाही का गाडवाला तर मेंदू नसतोच अहो जर त्याला मेंदू असता तर एकदा जीवानिशी सुटल्यानंतर तो पुन्हा येथे आला असता का कोल्ह्याचं बोलणं सिंहाला पटलं त्याने मोठ्या जेवायला सुरुवात केली शत्रूच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये मूर्ख बगळा एका तलावाच्या किनारी एक नारळाचं उंच झाड होतं त्या झाडावर एक म्हातारा बगळा राहत होता तो तलाव काही दिवसातच आटून जाणार होता त्या तलावात फारच कमी मासे उरले होते जे त्या एकट्या बगळ्यासाठी पुरेसे होते परंतु तो तलाव आणि नारळाचं झाड यावर त्या बगड्याला फार गर्व होता बाकीच्या सगळ्या बगड्यांना जर कळलं असत कि मी किती नशीबवान आहे तर किती बरं झालं असत एक दिवस एक मोठा बगड्यांचा थवा त्या तलावावरून जाताना त्यानं पाहिला अरे थांबा जरा इकडे खाली बागा खाली तो म्हात पक्षी आपल्याला बोलवतोय चला जाऊन पाहूया कदाचित तो संकटात असेल या 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 मला आनंद झाला की माझं बोलावणं ऐकून तुम्ही इथे आलात माझे पाहुणे बनवून तुम्ही रहा। या नारळाच्या झाडावर राहा या तलावातले मासे खा माझा पाहुणचार स्वीकारा स्वीकारा चांगला आहे पण मूर्ख आहे आपला मोठेपणा दाखवायला बघतोय जर आपण याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला तर हा भुकेने मरून जाईल त्या थव्याच्या नेत्यानं आपल्या थव्यातर्फे त्याच्या आमंत्रणाला नम्रपणे नकार दिला मी आपला आभारी आहे पण आम्हाला जायला हवं हो, हो आमचा बुद्धिमान नेता सांगतोय ते बरोबर आहे आम्ही खूप जण आहोत आणि हे बघा हे मासे फक्त तुमच्या पुरतेच आहेत कृपया आम्हाला इथून जाऊ द्या हो तुम्ही जर माझ्या आमंत्रणाचा स्वीकार नाही केला तर इथेच तुमच्या समोर मी माझे प्राण त्यागेन थव्याच्या नेत्याला आता त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करावाच लागला ठीक आहे ठीक आहे तुमचा पाऊचर मान्य या, या, या। चला आपण सगळे त्या झाडावर जाऊया सगळे बगळे नारळाच्या झाडावर गेले म्हातारा मोठ्या गर्वानं इकडे तिकडे बघू लागला या या आराम करा आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा माझ्या या तलावातले मासे खा इकडे सगळ्यांसाठी भरपूर मासे आहेत बगळ्यांच्या संपूर्ण थव्यानं त्याचं म्हणणं मान्य करून तलावातील माशांवर ताव मारायला सुरुवात केली आहा अरे हे बाग मी तुझ्यापेक्षा जास्त मासे खाऊ शकतोय अरे तू काय खाणार जा जा अरे मी तर आतापर्यंत सहा मासे गट्टम केलेत तुम्ही दोघं त्यापेक्षा जास्त खाऊन दाखवा मग मानेन मी असं करता करता तलावातले सगळे मासे संपून गेले अरे देवा एकही मासा उरला नाही आता संध्याकाळी मी त्यांना खायला काय देऊ आणि ते गेल्यावर मी काय खाऊ म्हाताऱ्या बगळ्याला आता आपल्या आमंत्रणाचा फार पश्चाताप होऊ लागला पण आता फार उशीर झाला होता संध्याकाळी त्या थव्याचा नेता त्याच्याजवळ गेला संध्याकाळी आम्हाला खाण्यासाठी काहीच उरलेलं नाही तुमच्या पावचाराबद्दल मी तुमचा आभारी आहे पण आता मात्र आम्हाला निघायला हवं माझ्या थव्याला मी उपाशी ठेवू शकत नाही ते सगळे बगळे निघून गेले जाताना त्या नीत्याला म्हाताऱ्या बगळ्याबद्दल खूप वाईट वाटलं अरे हा खूप वृद्ध असल्यामुळे आपल्या बरोबर उडू शकणार नाही जर त्याने माझं म्हणणं मानलं असतं तर किती बरं झालं अस मला नाही वाटत तो जास्त दिवस जिवंत राहील काही दिवसातच त्या वृद्ध अशक्त झालेल्या बगळ्यानं तिथेच आपला प्राण सोडला व्यर्थ अभिमान कधीही करू नये